हेलो गाइस, वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल। आज मी तुमच्या सोबत सिंपल रेसिपी शेयर करणार आहे, ती म्हणजे फोरण। चला तर मग रेसिपीला स्टार्ट करूया। इथे मी घेतला आहे तुरीची डाळ आणि मुगाची डाळ, दोन्ही मिक्स करून घेतला आहे। टोमॅटो घातले आहेत, याच्या मी तीन शिट्या करून घेणार आहेत। इथे मी फोडणीसाठी घेतलेला आहे कांदा, कढीपत्ता, मिरची आणि लसूण। इथे डाळ पण आपली शिजवून झालेली आहे। इथे मी स्मॅशरच्या साह्याने डाळ थोडं स्मॅश करून घेतलेला आहे। डाळीला फोडणी देण्यासाठी इथे मी एका टोपामध्ये तेल ठेवलंय। तेल असं व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे, त्यामध्ये मी मोहरी टाकली आहे। त्यानंतर मी यात जिरं टाकलं आहे। यामध्ये मी आता लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत, नंतर मग मिरची आणि त्यानंतर मग कढीपत्ता टाकला आहे। त्याचबरोबर मी कांदाही टाकला यामध्ये। त्याचबरोबर यामध्ये मी हिंगही टाकून घेतलंय आणि हे व्यवस्थित असं परतून घ्यायचं। शिजवून घ्यायचं आहे, त्यासाठी इथे मी त्यावरती एक झाकण ठेवलेलं आहे। कांदा व्यवस्थित शिजवून झालेला आहे, बघू शकता तुम्ही। आता यामध्ये शिजवून घेतलेली डाळ थोडस थाळीमध्ये पाणी ओतलेलं आहे। यामध्ये मी सर्वात शेवटी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आणि सर्वात लास्ट व्यवस्थित असं उकळ घेतलेली आहे एकदा, आणि त्यामध्ये शेवटी कोथिंबीर घातलेली आहे।
बघू शकता डाळ ही रेडी झालेली आहे।